मिटकरींची त्यांच्या गावात घासलेट चोर म्हणून ओळख आहे. मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळेंनी हल्ला बोलला. राज ठाकरेंविषयी बोलण्याची मिटकरींची लायकी नाही असंही साबळेंनी म्हटलंय. मिटकरींना स्वतःची ग्रामपंचायत निवडून आणता आली नाही. आम्ही लोकांमधून निवडून येतो, मागच्या दाराने नाही. पंकज साबळेंचा अमोल मिटकरींना टोला लागला. एक यांच्या पक्षात एक सवंगडी त्यांचा तो उघडा गडात गेलेला आहे. त्यांनी सुद्धा आरोप केला होता की याच्या गावात जर गेलं तर या महोदय आमदार साहेबांना घासलेट चोर म्हणतात. खरा चोर होण्याचा कुठासा गावात जा आणि पाहून घ्या. आणि राहिली गोष्ट हा टक्केवारीची गोष्ट करते. अरे त्यांना आपली लायकी नसताना शिल्लक बोलायचं काम नाही आहे. माननीय राजसाहेब ठाकरे काय आहे, किती वर्षाचं राजकारण आहे, किती वर्षापासून राजकारणात आहे. आम्ही लोकातून निवडून आलेलं आहे असं मागच्या दाराने निवडून आलेलं नाही. इकडे लोकच जावं ना. अरे कुठासा गावाची ग्रामपंचायत त्याला अंतानी आली तो काय बोलणार आमच्या पक्षावर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.